ब्रेक के बाद आपका स्वागत है। कोरोना और महंगाई से परेशान होकर जिंदगी खत्म ना करने की अपील अमरावती जिले की पालक मंत्री यशोमती ठाकुर ने की। यशोमती ठाकुर ने आत्महत्याग्रस्त युवती के परिवार से मुलाकात की। इस दौरान उन्होंने सभी को सांत्वना दी। कोरोना महामारी की वजह से कईयों के रोजगार छीन गए, जिस वजह से गरीब लोगों का जीना मुश्किल हो गया है। ऐसे में बढ़ते महंगाई से भी जनता परेशान है। ऐसे हालात में हार ना मानकर हालातों से लड़ना चाहिए और आत्महत्या करना हमेशा गलत है। इसीलिए जिंदगी से लड़ने का आह्वान अमरावती जिले की पालक मंत्री एडवोकेट यशोमती ठाकुर ने किया। अमरावती जिले के तिवसा के छिदवाड़ी में आत्महत्याग्रस्त युवती के परिवार से उन्होंने मुलाकात की। 17 वर्षीय सेजल जाधव ने माता पिता पर कर्ज होने से आत्महत्या की थी। अतिशय वाईट घडलं जे काही घडलं ते एखाद्या विद्यार्थ्यांनी असा विचार करावा आणि स्वतःचा जीव संपवावा हे तर खरोखर धक्का देण्यासारख्या ह्या सगळ्या घटना आहेत। या जाधव कुटुंबियांमध्ये 3 लेकरं यांना आहेत आणि एका लेकरानं आत्महत्या केली। माझ्यातर्फे मी त्यांना खरं आता काय शब्दात आपण किती समजावू शकतो, पण त्या दोन्ही जी पोरं आहेत त्यांचं पालकत्व त्या ठिकाणी मी आणि आम्ही मिळून घेतलेलं आहे। त्यांच्या शिक्षणाचा खर्च दोघांचा आम्ही करू आणि एक जी मुलगी आहे तिचं जान्हवी म्हणून त्या सेजलची लहान बहीण तिचं लग्नाचाही खर्च आम्ही करू। पण विद्यार्थ्यांमध्ये या सगळ्या घटना घडत आहेत हे समाजासाठी चांगलं नाही आहे आणि आत्महत्या करण्याचं धाडस कसे करतात का करतात एवढं डिप्रेशन खरं कुठेतरी कोविडमुळे हे सगळं घडत आहे का हाही विषय विचार मनामध्ये येतो। पण जे काय घडलं ते अतिशय वेदनादायक आणि दुःखदायक घडलं। खरं युवकांनी हिंमत ठेवली पाहिजे आणि सामोरे गेलं पाहिजे। राहिला विषय शासनाच्या मदतीचा तर जी काय मदत शासनाची त्याच्यामध्ये मिळू शकते ती सगळीच आम्ही मिळवून देऊ। पण विद्यार्थी व्यवस्थित राहिली पाहिजे असा विचार मनामध्ये येतो आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही समुपदेशन वगैरे जर करता आलं तर त्याचा विचार आम्ही नक्कीच करू। ह्या मागच्या काळामध्ये महागाई केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे। म्हणजे सहन होत नाही आहे महागाई, एवढी ती अंगावर येत आहे। साधं गॅस पण आपण मागू शकत नाही, जाऊ द्या गॅस, पण तेल बाकीच्या गोष्टी पण सगळ्या किती महागतायत। तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या आत्महत्यांना प्रवृत्त नक्कीच करतायत। पण विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये राहिलं पाहिजे आणि ह्या महागाईला कसं आपल्याला तोड द्यावं लागेल। सगळं धक्कादायक होत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये हे महागाईमुळे किंवा कोविडमुळे होत असेल तर हे वेदनादायकच आहे सगळं।